नमस्कार, मी शबिस्ता काझी, मल्हा टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रथम एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. कोपरगावात संत निरंकारी मंडळाने राबवले ग्रामस्वच्छता अभियान. गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत यांनी केले उपक्रमाचं कौतुक. मुंबई वृत्तपत्र लेखक संघातर्फे पनवेलमधील 4 पत्रकारांना रायगड रत्न 2014 पुरस्कार प्रदान. इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती पनवेलतर्फे रक्तदान आणि आरोग्य शिबिर संपन्न. लेखिका स्मिता पनवेलकर लिखित नागरी संरक्षण आणि वाहतूक सुरक्षा आकलन पुस्तकीचं झालं प्रकाशन. आणि रिटेल एंजल्स इको स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन साजरा. बालगोपाळ विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्य. मुंबई